पालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारनं 1.5 वर्षापूर्वीच हिरवा कंदील दाखवला असून त्यानुसार ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना या वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं तयार केला आहे. 19 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास पालिका कर्मचाऱ्यांचं वेतन 12 ते 15% वाढेल. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर वार्षिक 114.79 कोटी अतिरिक्त भार पडेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकार आणि अन्य पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीबाबतचा निर्णय घेण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी KP बक्षी यांच्या समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार मुंबई वगळून अन्य पालिकेतील कर्मचाऱ्यांना ही वेतन श्रेणी लागू करण्यास शासन निर्णय 2 ऑगस्ट 2019 जाहीर झाला. शिवाय पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाटील लवादानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. ती मुदतही 31 जानेवारी 2015 रोजी संपली आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही वेतनश्रेणी लागू करताना जर 2016 ते 2021 फरकाची रक्कम द्यायची ठरली तिजोरीवर किमान 500 कोटी रुपयांचा त्यामुळे अतिरिक्त बोजा पडेल.